शेण सारवलं आहे, त्याच्यावरती आता खूप सुंदर अशी रांगोळी काढली जाते. रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर मी परत तुम्हाला दाखवेल. होमची तयारी चालू आहे. हाय, हॅलो, नमस्कार. ऑल डॉन्डर वृषाली गुंजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तयारी करून झालेली आहे. सकाळचे 9 वाजलेत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज पूजा आहे, म्हणजे देवाचा अभिषेक, त्याच्यानंतर मग सत्यनारायणची पूजा आणि हो असा आहे. तर त्यासाठीच मी रेडी झाली आहे. तर चला जाऊन आपण, आता अभिषेक चालू आहे, मी तुम्हाला सगळ्यात पहिला जाऊन अभिषेक दाखवते देवाचा. त्याच्या अगोदर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. तुम्हाला माहिती आहे, आपला ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि एंडपर्यंत नक्की बघा. सोमय्या आदिनाथ रवळनाथ स्मारकाची तुमच्या चरणासमोर उभे असलेले उमाश्रय भावकी यांनी त्रिवार्षिक सोमवार प्रित्यर्थ जी तुमची पूजा केलेली आहे सगळी मान्य करून घ्यावी. देवाई सेवा भक्तांच्या हातून कोणती चूक किंवा रास्त ठेवावा. इडा पिडा कर्णीबाधा कुणाची वाईट नजर अदृश्य शक्ती अतृत्व आत्मा यांच्यापासून रक्षण करावे. यापुढे येणारा काळ भक्तांच्या सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय क्षेत्रात सुखाचा शांतीचा आणि भरभरेटचा हवा आणि त्यांचे जीवन मंगलमय करून तुझे गोड नाम त्यांच्या मुखात अखंड राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तयारी चालू आहे. विद्यते
प्राणलिंगाय नमः ज्येष्ठाय नमः ज्येष्ठाय नमः अर रुद्राय नमः माय सर्वभूताय नमो नमः यथा प्राणवाचारे जसं तुम्ही बघितलं देवांचा अभिषेक पण झाला आणि होम पण झालाय. आता फक्त बाकी आहे सत्यनारायणची पूजा, ती 10 ते 15 मिनिटात चालू होईलच. तर 10 ते 15 मिनिटं आपण थांबूया, तोपर्यंत बघूया जेवणासाठी काय काय बनतंय. छत्रपती शिवाजी पूजेचा आपला हा ब्लॉग 2 पार्टमध्ये डिवाइड होईल, कारण का खूप मोठा होणार त्याच्यासाठी. तर सेकंड ब्लॉग उद्या नक्की येईल, तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला, आणि पार्ट 2 साठी तुम्ही उद्या प्लीज वेट करा.